नमस्कार, MCN न्यूजच्या लाईव्हमध्ये, फेसबुक लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. कोरोनाच्या अपडेटसाठी आपण या लाईव्हमध्ये सगळ्यांशी चर्चा करत असतो. तर आजची औरंगाबादची काय परिस्थिती आहे कोरोनाची, यावरती एक नजर टाकणार आहोत. सध्या देशामध्ये जे आहे ते राज्यात आणि सर्व जगामध्ये एक कोरोनाचं थैमान जे आहे, आपण रोज आकडेवारी बघतो आहे, ती वाढतच चालली आहे. पण औरंगाबादमध्ये परवा एक 2 पेशंट पॉझिटिव्ह आल्यानंतर एक औरंगाबाद जे सुरक्षित होतं किंवा आपण समजत होतो की एका धोक्याच्या वातावरणाच्या बाहेर आहोत होतो, पण त्या धोका आता निश्चित वाढलेला आहे. आणि औरंगाबादमध्ये त्या 2 पेशंटनंतर एक आणखीन एक रुग्ण आता पॉझिटिव्ह आलेला आहे. आणि आता औरंगाबादेत एकूण 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सध्या औरंगाबादमध्ये आहे. जे आरेफ कॉलनीमधील एक जो मुलगा होता, त्याच्या वडिलांना पण निदान झालं आहे की त्याच्यामध्ये टेस्टचा जो रिपोर्ट आहे तो पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता कोरोनाचे जे पेशंट आहेत ते 3 पेशंट सध्या शहरामध्ये आहे. त्यानंतर पुढची जर माहिती अशी असेल की N4 आणि आरेफ कॉलनी या भागामध्ये शहरातल्या औरंगाबाद शहरातल्या N4 सिडको आणि आरेफ कॉलनीत जिथले रुग्ण होते त्या ठिकाणी आज मनपाच्या वतीनं दोन्ही ठिकाणी एक वेगळे पथकं नेमून तिथे सर्वेक्षण करण्यात आलं. N4 21 पथकाच्या माध्यमातून 4,449 जणांचं स्क्रीनिंग किंवा घरामध्ये जाऊन त्याची तपासणी करण्यात आली. प्राथमिक चाचणी त्याला म्हणता येईल की ते काही कोरोना सदृश आहे का त्या दृष्टीनं. तर आरेफ कॉलनीमध्ये 1,121 जणांचं तसंच ही प्राथमिक चाचणी किंवा सर्वे करण्यात आला. एकूण कालची परिस्थिती, परवाची 2 रुग्ण जाहीर, 2 रुग्णांचे अहवाल आल्यानंतर प्रशासनाने ते रिपोर्ट जाहीर केल्यानंतर, खुलासा केल्यानंतर एक शहरामध्ये एक भीतीचं वातावरण होतं. त्यानंतर N4 आणि आरेफ कॉलनी प्रशासनानं सील केली, तिथल्या विशेष अशी काळजी घेतली जाते आहे. तिथं लोकांना, बाहेरच्या लोकांना तिथं सोडलं जात नाही आहे. संसर्ग टाळण्यासाठी एक मोठ्या प्रमाणात काळजी त्या ठिकाणी घेतली जाते आहे. पण त्यापेक्षा पुढं जर जी गोष्ट महत्त्वाची आहे की काही लोक जे आहे या एरियातल्या काही एरियांमध्ये अजूनही लोक या सगळ्या प्रकाराला इजी घेत आहेत. लॉकडाऊन आहे, पण लॉकडाऊन जे पाळलं जातं जशा पद्धतीनं पाळलं जायला पाहिजे होतं तसं पाळलं जात नाही आहे. काही ठिकाणी लोकांनी त्या ज्या गल्ल्या आहे गल्ल्यांच्या प्रवेशद्वारावरती लाकडं किंवा बांबू लावून मध्ये प्रवेश बंद केला आहे. पण मधली परिस्थिती मात्र लोक खूप मोठ्या प्रमाणात गर्दीनं गप्पा मारताना, घुळके करून गप्पा मारताना, बोलत असताना, उभा असताना चित्र आहे. आरेफ कॉलनीतले काही रिपोर्ट्स आज जे आले, काही ज्या काही रिपोर्टर आमच्या त्या भागात गेले होते, लोक बिंदास फिरताना काही ठिकाणी दिसत आहेत. त्यांना अजूनही इतकं गांभीर्य या प्रकाराचं असं वाटत नाही आहे असंही दिसून आलं आहे. तर शहरातील सगळ्यात जे दक्ष नागरिक आहे किंवा सगळ्याच नागरिकांना MCN न्यूजच्या वतीनं आवाहन करायचं आहे की धोका आपण म्हणत होतो मुंबई पुण्यात आपण ऐकायचो की बाकी सगळ्या ठिकाणी पेशंटची संख्या ऐकायचो, चीन, अमेरिका, स्पेन, इटली ह्या सगळं आपल्यासमोर घडत असताना सुदैवानं आपला आकडा काहीच नव्हता, पण तो आता 3 गेला आहे. यापुढं तो जाऊ शकतो, निश्चित तो धोका आलेला आहे, तो संसर्ग वाढू शकतो. आपण सगळ्यांनी ती काळजी घ्यायला पाहिजे. पण त्या काही लोक मात्र लॉकडाऊन पाळत आहेत, घरातनं बाहेर पडत नाही. आणि काही लोक जर काही कारण काढून घराच्या बाहेर पडत असेल तर त्याची शिक्षा आपल्या सगळ्यांना भोगावी लागेल. प्रशासन त्यांच्या परीनं पूर्ण ताकदीनं तयारीचं काम करतं आहे. ते सगळे नियम काटेकोरपणे, सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या उपलब्ध करून जी काळजी घ्यायला हवी ते प्रशासन घेतं आहे. पण नागरिक म्हणून आपण खरोखर प्रशासनाला तितकं सहकार्य करतो आहे का, तर हा एक महत्त्वाचा आणि चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. कदाचित प्रत्येकजण त्यामध्ये सगळ्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं, सगळ्यांनी सहभाग घेतला तरच या प्रकरणामध्ये किंवा कोरोनापासून आपल्याला रिलीफ मिळणार आहे. एकूण N4 जी केस पॉझिटिव्ह आली होती सिडकोतली, त्यानंतर त्या आसपास जे कॉन्टॅक्ट पर्सन आहे, जवळचा ज्यांचा रुग्णाशी संपर्क आला असेल, असे 28 जणांचे स्वॅब तपासणीला पाठवले होते, स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी 16 निगेटिव्ह आहे, 11 वेटिंगवरती आहे. म्हणजे सगळे जे आतापर्यंत आहे त्याच्यापैकी जितके रिपोर्ट आलेत तर 16 जणांचे निगेटिव्ह आहे, 11 जे आहेत वेटिंगवरती आहे, 11 जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आरेफ कॉलनीमध्ये ज्या रुग्णाच्या कॉन्टॅक्ट पर्सनमध्ये जे कॉन्टॅक्ट पर्सन होते, ज्यांचा संबंध रुग्णाशी थेट आला होता, त्यापैकी 9 जणांचे प्रशासनानं हे घेतले होते, टेस्ट केल्या होत्या. त्यामध्ये 5 निगेटिव्ह आले आहे, 1 पॉझिटिव्ह आहे, आणि बाकीच्या ज्या आहेत त्या प्रत्यक्षात आहे, एक मात्र त्याची पॉझिटिव्ह आली आहे.
त्यामुळं 1-2 वर्षाचा जो आकडा होता तो आता औरंगाबादमध्ये 3 कोरोनाचे रुग्ण आहेत आणि जे बाकी 11 आणि 1 असे बाकीचे जे आहेत ते रिपोर्ट येणं बाकी आहे. त्याचबरोबर यासारखीच लक्षणं असणारा सारी एक तापाचा जो प्रकार आहे त्यातले पण शहरामध्ये ज्यांना श्वसन न याच्या श्वसनाचे जे ज्या ताप येऊन श्वसनाचा जो आजार निर्माण होतो त्या किंवा ताप येतो खूप मोठ्या प्रमाणात ते 15 रुग्ण आज मिळते आज शहरात आहे. आज मिळालेले जे रुग्ण आहेत ते त्यांची संख्या 15 आहे. पण शहरामध्ये आज जे सगळे रिपोर्टर आमचे फिरत होते आमच्या सगळ्यांनी रिपोर्टर्सने जो शहरामध्ये आज एकूण रिपोर्ट केला आहे की एकूण ज्या बातम्या केल्या आहे त्यामध्ये काही गोष्टी खूप ज्या निदर्शनास आल्या आहेत त्या धोकादायक आहेत. सगळ्यात पहिले एक जनधन खात्यामध्ये 500 रुपये महिलांच्या नावावरती जमा झाले ते काढण्यासाठी ज्या बँकांमध्ये गर्दी होती तिथं कुठल्याही प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग किंवा तिथं कुठल्याही प्रकारचं अंतर ठेवून कोणीही वागलेलं नाही आहे. बँकांकडनं वेळोवेळी सूचना केल्या जात होत्या पण महिलांनी जी गर्दी केली ती खूप मोठ्या प्रमाणात होती त्यामुळं संसर्गाचा धोका जो आहे तो वाढू शकतो. त्याच्यानंतर अजून दुसरी एक जी मोठी गोष्ट लक्षात आली आहे की काही भागांमध्ये महापालिकेचे कर्मचारी माहिती घेण्यासाठी जात असतील किंवा प्रशासनाचे लोक माहिती घेण्यासाठी जात असत त्यांना अजिबात सहकार्य केलं जात नाही आहे किंवा एकतर इजी घेतलं जात आहे किंवा त्यांना कसल्या तरी प्रकारची भीती वाटते नागरिकांना त्यामुळे माहिती दिली जात नाही. पण भीती न बाळगता महानगरपालिका प्रशासन असेल किंवा आरोग्यसेवेचे कुठलेही कार्यकर्ते आशा कार्यकर्ते किंवा जेही आरोग्यसेवक तुमच्याकडे येत असतील डॉक्टर्स तुमच्याकडे येत असेल त्यांना पूर्ण माहिती दिल्याशिवाय आपण याच्यातनं बाहेर पडू शकणार नाही. ती माहिती लपवून काही होणार नाही. अजून जी समस्या आहे ती वाढत जाईल. कोरोनाच्या संदर्भानं आणखीन एक तिसरी गोष्ट जी निदर्शनास आली आहे आज लॉकडाऊन दुपारनंतर लॉकडाऊन असतानाही काही लोक शहरात फिरताना दिसत आहेत. कालपर्यंत एकदम शांततात असणारे निर्मनुष्य असणारे रस्ते काही ठिकाणी आज मोकळे बघायला मिळाले आणि त्यातल्या त्यात मागं सांगितल्याप्रमाणे लॉकडाऊन झाल्यानंतर ज्या गल्ल्यांमध्ये गल्ल्यामधली एंट्री बंद आहे त्या त्या भागातली एंट्री बंद केली आहे काही सजग नागरिकांनी मुलांनी त्या भागातील तरुणांनी. पण आतमध्ये मात्र खूप मोठ्या प्रमाणात ते घोळक्याने उभं राहत आहेत. ते सगळ्यात जास्त धोकादायक आहे. म्हणजे बाहेरचे तुम्ही येणारे आतमध्ये रोखताय पण तुम्ही तुमच्यामध्ये ज्या पद्धतीनं सगळे एकत्र येत आहेत आणि सोशल डिस्टन्सिंग पायदळी तुडवलं जात आहे जे एक अंतर ठेवायला पाहिजे ते सगळा त्या सगळ्याला फाटा दिला जातो त्यामुळे एक मोठं संकट उद्या निर्माण होऊ शकतं. त्यामुळं आपल्याला ते सगळं पाळणं गरजेचं आहे. आज जे आहे ते आजचे रिपोर्ट जे आहे ते फक्त एक जिने जरी पॉझिटिव्हमध्ये वाढ झाली असेल पण अजून काही लोकांचे रिपोर्ट्स यायचे बाकी आहेत. संशयित जे आहेत त्यांनी न घाबरून जाता किंवा कुणालाही कोरोनाची लक्षणं साधारणतः सगळ्यांना माहीत झाली असेल नॅशनल मीडिया किंवा सगळीकडनं जी जनजागृती ती सगळ्यांना माहिती आहे. ताप येणे खोकला असणे सर्दी असणं ही जी आहे किंवा श्वसनास त्रास होणे श्वास घ्यायला त्रास होणे ह्या सगळी जी लक्षणं आढळल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधायचा आहे. इथं असेल तर मिनीघाटी किंवा जिल्हा सामान्य रुग्णालय आहे तिथं जाऊन आपली तपासणी करायची आहे. या सगळ्या गोष्टीनंतर आपल्याला या सगळ्या आजाराचं निदान होऊ शकतं. पण त्याबरोबर 3 गोष्टी एक चांगला औरंगाबादचा सजग नागरिक दक्ष नागरिक म्हणून पाळायचं आहे. त्यातलं सगळ्यात पहिलं आहे ते लॉकडाऊन सगळ्यांनी पाळायचं आहे. ते कालपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पाळलं आज थोडंसं काही प्रमाणामध्ये पाळल्या गेलं नाही. दुसरं जे आहे तुमच्या जनधन खात्यामध्ये जे महिलांच्या नावानं पैसे आले ते कुठेही जाणार नाही आहेत ते तुम्हाला तुमचेच आहे. ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांनी पण त्या ते पैसे घेताना ती काळजी घेतली पाहिजे. आणि तिसरी जी आहे आपापल्या गल्ल्यांमध्ये आपापल्या भागांमध्ये लोक जे घोळक्यानं उभं राहत आहेत ते 100% टाळलं पाहिजे. प्रशासनाला जी माहिती मागितली असेल किंवा जे आरोग्यसेवक तुमच्यासाठी काम करतात त्यांना सहकार्य केलं पाहिजे. अजून काही अपडेट असतील किंवा बाकीच्या या कोरोना संदर्भात काही बातम्या असतील आमच्या फेसबुक पेजवरती तुम्ही नेहमी अपडेट बघत असतात. अजून ज्या जसे जसे अपडेट येत राहतील किंवा ज्या ज्या या संबंधीच्या ज्या सगळ्या अपडेट्स आहेत ते आम्ही तुम्हाला पोहोचवत राहू. तोपर्यंत धन्यवाद.